Welcome students. As you all know, in previous lecture, you people have learned up to the division bryophyta. म्हणजे तुम्ही bryophyta division चे काय केलेले आहे सगळे general characters study केलेले आहे मागच्या lecture मध्ये. तर आजच्या lecture ला काय करणार आहोत आपण? In today's lecture we are going to discuss about the points of the classes of division bryophyta. तर यामध्ये तुम्हाला तीन क्लासेस शिकायचे आहेत आज. त्याचे आपण एक एक पॉईंट काय करणार आहोत आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर क्लास लिव्हरवर्ट्स, क्लास हॉर्नवर्ट्स आणि क्लास मॉसेस, ज्याला आपण मसाय असं म्हणतो, याचे आपण एक एक काय करणार आहोत कॅरेक्टर्स हे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, मी बोर्डवरती तीन क्लासेस काय केलेले आहेत त्या ठिकाणी एक्झाम्पल आणि नेम्स लिहिलेले आहेत. तर लिव्हर वर्ड्सला आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे काय म्हणतो, लिव्हर वर्ड्स ऑल्सो कॉल्ड ॲज हिपॅटिसी बिकॉज ऑफ द शेप ऑफ दॅट थॅलस. थॅलसचा जो काही शेप असतो, या ठिकाणी मी रिक्षाची डायग्राम ड्रॉ केलेली आहे बघा, तर थॅलसचा जे शेप असतो तो सिमिलर टू शेप ऑफ लिव्हर असतो, त्यामुळे आपण यांना लिव्हर वर्ड्सला अजून काय म्हणत असतो, हिपॅटिसी. हॉर्नवर्ड्समध्ये काय झालेलं असतं, तर हॉर्नवर्ड्सला अजून आपण अँथोसिरोटिक पण म्हणतो बिकॉज ऑफ थॅलस बिअरिंग अ हॉर्नी स्ट्रक्चर. या ठिकाणी तुम्हाला थॅलस दिसत आहे अँथोसिरोसचं, त्याचबरोबर हे काय आहे इकडे या ठिकाणी असं हॉर्नी स्ट्रक्चरसुद्धा ह्या थॅलसवरती प्रेझेंट असतं, म्हणून आपण हॉर्नवर्ड्सला हॉर्नी स्ट्रक्चरमुळे काय बोलतो त्या क्लासमध्ये हॉर्न असे ब्लँक असतात जे की हॉर्नी स्ट्रक्चर काय करत असतात, क्लिअर करत असतात. अँड नेक्स्ट क्लास इज मसाय क्लास, क्वाईट ॲडव्हान्स क्लास ऑफ द डिव्हिजन ब्रायोफायटा अँड इट पोजेस अ इरेक्ट बॉडी, हे आपण एक एक शिकणार आहोत. तर जे काही लिव्हर वर्ड्स आहेत किंवा हेपाटिसिस, दीज आर द लोअर अँड प्रिमिटिव्ह कॅरेक्टर्समध्ये काय, फर्स्ट कॅरेक्टर जनरल कॅरेक्टर्स of liver wounds. The first character, they are lower members. जे काही division bryophyta आहे त्याचे जे काही lower members आहेत अगदी सुरुवातीचे, ते सगळे कोणत्या क्लासमध्ये आपण क्लासिफाय करतो, इन लिव्हर वर्ड्स, अँड दे आर प्रिमिटिव्ह मेंबर्स ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा. लोअर अँड वेल आर प्रिमिटिव्ह म्हणजे अगदी सुरुवातीचे प्रिमिटिव्ह members of division thylophyta. And next point, gametophyte possess a flat plant body called as thallus. In case of liver wort, gametophyte possess a flat body, flat body called as plant body called as thallus. तर जे काही gametophyte आहे रिक्षामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे, तर जे काही फ्लॅट प्लांटची बॉडी आहे त्याला एक वर्ड आहे काय म्हणतो आपण त्याला, थॅलस. तर या ठिकाणी तुम्ही हे जो हा जो पार्ट दिसत आहे रिक्षाच्या प्लांट बॉडीचा, इट इज नथिंग बट द थॅलस ऑफ दॅट रिक्षा. ठीक आहे. तर याचं अजून एक कॅरेक्टर मीन्स लिव्हर वर्ड्सचं, त्यांचं जे काही थॅलस असतं ते कसं असणार आहे, ग्रीन डॉर्सिवेंटली फ्लॅट प्रोस्टेट विथ अ युनिसेल्युलर रायझोम. हे मी फर्स्ट लेक्चरला पण म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा जनरल कॅरेक्टर पाहताना डिस्कस केलेलं आहे, रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन केस ऑफ लिव्हर वर्ड्स. रायझॉइड्स कशा असतात, युनिसेल्युलर. ठीक आहे. इन केस ऑफ थॅलस, आणि हे जे थॅलस असणार आहे ते कसं असतं, ग्रीन कलरचं तर आहे, त्याचबरोबर डॉर्सी वेंट्रली फ्लॅट म्हणजे दोन्ही बाजूने काय असणार आहे, पूर्णपणे चपट असणार आहे, त्याचबरोबर प्रोस्टेट अँड विथ अ युनिसेल्युलर रायझोम. दिस इज अ दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हर वर्ड्स. एक्झाम्पल मार्शंटी आहे, रिक्षे आहे, तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलेलंच आहे. ठीक आहे. समजले का हे कॅरेक्टर्स, खूप सोपे आणि सिम्पल आहेत, फक्त लक्षात ठेवायचे लोअर जे काही सगळे मेंबर्स असणार आहेत
ते सगळे लिबर वर्ड्स मध्ये येतात, म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल रिक्षा आहे किंवा मार्शंटिया आहे, हे सगळे काय आहे ते लोअर मेंबर ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा अँड क्लास लिबर वर्ड्स. त्याचबरोबर प्रिमिटिव्ह ग्रुप आहे हा म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा ग्रुप आहे किंवा सगळ्यात सुरुवातीचा क्लास आहे ब्रायोफायटाचा. नेक्स्ट जे गॅमेटोफाइट आहे ते ग्रीन असतं, डॉर्सोवेंट्रली फ्लॅट प्रोस्टेट मीन्स स्ट्रेट ऑन द ग्राउंड अँड विथ अ युनिसेल्युलर राइजॉइड. ठीक आहे, एक्झाम्पल आर रिक्षिया अँड मार्शंटिया. नेक्स्ट क्लास, सेकंड क्लास ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा इज द हॉर्नवर्म. हॉर्नवर्म आर अगेन हॅव्हिंग अ फ्लॅट थायलस. कॅरेक्टर्स, जनरल कॅरेक्टर्स काय आपण डिस्कस करणार, तर यांचं थॅलस सुद्धा कसं असतं, फ्लॅट असतं. आता तुम्हाला थॅलस या शब्दाचं मीनिंग परत सांगायची गरज आहे. थॅलस काय असणार आहे, गॅमेटोफाइट आहे त्या प्लांटचं आणि ते ग्रीन डॉर्सोवेंट्रली फ्लॅट. त्याचबरोबर ज्या प्लांटची बॉडी रूट स्टेम आणि लीव्समध्ये डिवाईड झालेली नसते, फक्त एक बेसिक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण थॅलस असं म्हणतो. द प्लांट बॉडी विच इज नॉट डिफरेंशिएटेड इंटू रूट स्टेम अँड लीव्स, डिफरंट रूट स्टेम अँड लीव्स आर कॉल्ड एज अ थॅलस. अगेन हियर इन केस ऑफ हॉर्नवर्म्स थॅलस इज फ्लॅट. फ्लॅट थॅलस हॉर्नवर्म्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतं, पण यामध्ये वेगळं काय असणार आहे, इन केस ऑफ अँथोसिरोस द थॅलस प्रोड्यूस हॉर्नी स्ट्रक्चर कॉल्ड स्पोरोफाइट, हे इज द नेम कॉल्ड एज अ हॉर्नवर्म. द थॅलस प्रोड्यूस अ हॉर्नी स्ट्रक्चर, the thallus produces horny structure, horny structure sporophyte मध्ये. मगाशी काय बोललो होतो आपण, इन केस ऑफ रिक्षा गॅमेटोफाइट, horny structure sporophyte, that's why named, they are named as hornworms. So, example is anthocere. Example काय आहे त्याचं, anthoceros. बोर्ड वरती सुद्धा डायग्राम काढलेले आहे, काहीच नाही आवड हे लिबर वर्ड्स आणि हॉर्नवर्म्स आर व्हेरी इझी क्लासेस ऑफ फायलम, सॉरी ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा. तर अँथोसिरसमध्ये हे जे काही थॅलस आहे त्यामध्ये एक मॉडिफिकेशन झालेलं असतं, हॉर्नी स्पोरोफाइट या ठिकाणी प्रेझेंट असतो, दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ हॉर्नवर्म्स ऑर अँथोसिरस. एक्झाम्पल ऑर हॉर्नवर्म, एक्झाम्पल इज अ अँथोसिरस. ठीक आहे, हे खूप सोपे आणि प्रिमिटिव्ह आणि लोअर ग्रुप आहे डिव्हिजन ब्रायोफायटाचे. नेक्स्ट आपण काय डिस्कस करणार आहोत, थोडंसं इथे या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही जे पुढचे कॅरेक्टर आपण डिस्कस करणार आहोत इन रिगार्डिंग विथ द क्लास मसाय ऑर मॉसेज, ते तुम्ही काय करायचं आहे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. तर मसाय हा क्लास काय आहे, इट इज द ॲडव्हान्स ग्रुप ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा. कॅरेक्टर फर्स्ट, इट इज अ पॉईंट advanced group of division bryophyta. Advanced आणि primitive यामधला तुम्ही फरक घेत आहे, ज्यावेळेस आपण primitive असं म्हणत असतो, तर primitive म्हणजे अगदी सुरुवातीचे किंवा त्यांच्यामध्ये खूप सारे मॉडिफिकेशन किंवा कॉम्प्लेक्सिटी प्रेझेंट नसते, ते खूप सिम्पल असतात. बट मसाय किंवा मॉसेज जे आहे हा जो तिसरा क्लास आहे तुमच्या लिव्हर सॉरी ब्रायोफायटाचा, इट इज क्वाईट ॲडव्हान्स ग्रुप. नेक्स्ट कॅरेक्टर, दे पजेस इरेट प्लांट बॉडी. म्हणजे बघा, इव्होल्युशन तुम्ही लक्षात घ्या किंवा प्लांट कसे कसे डेव्हलप झाले ते लक्षात घ्या. आपण एक दोन आठवड्यापासून किंगडम प्लांटी डिस्कस करत आहोत, तर तुम्ही लक्षात घेतलं असेल की थायलोफायटा जे की नॉन मॅस्क्युलर प्लांट आहेत त्यांची जे काही डेव्हलपमेंट आहे ती कुठे असते किंवा ते कुठे प्रेझेंट असतात, हॅबिटॅटसुद्धा त्यांचं पाण्यामध्ये,
पाण्यापासून ते थोडे थोडे सेमी ॲक्वॅटिक, सेमी ॲक्वॅटिकपासून परत काय होत आहे टेरेस्ट्रियल, हे असं हळूहळू त्यांचं इव्होल्युशन होत आहे. त्याचबरोबर त्यांचं बघा कॉम्प्लेक्सिटी सुद्धा काय होत आहे थोडी थोडी वाढत आहे. मगाशी जे मी हॉर्नबर्ड्स आणि लिव्हरबर्ड डिस्कस केले ते कसे आहेत, प्रिमिटिव्ह आहेत आणि लोअर ग्रुप आहेत म्हणजे लोअर मेंबर्स आहेत, ज्यांच्यामध्ये प्लांट कसे होते एकदम थॅलॉइड लाईक स्ट्रक्चर होतं, प्लांट बॉडी कशी थॅलॉइड लाईक स्ट्रक्चर. बट इथे काय झालेलं आहे, तर इथे काय होत आहे, इथे थोडंसं इव्होल्युशन थोडंसं जास्त झालेलं आहे, म्हणजे हा थोडासा ॲडव्हान्स ग्रुप आहे. त्याच्यामुळे इथे काय पाहायला भेटतं तुम्हाला, ते पद्धतीचं इरेक्ट प्लांट बॉडी. त्याच्यानंतर जे की त्यांची गॅमेटोफाइट फेज असणार आहे. गॅमेटोफाइट फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड टू स्टेजेस. त्यांचे गॅमेटोफायटिक स्टेज असणार आहे, गॅमेटोफायटिक स्टेज इन्क्लूड टू फेजेस, प्रोटोनिमा अँड लिफी फेज. प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज, प्रोटोनिमा अँड लिफी स्टेज. सो यांचे गॅमेटोफायटिक जे काही फेज असणार आहे किंवा स्टेज असणार आहे ते काय, त्याच्यामध्ये दोन स्टेजेस आहेत, प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी फेज. गॅमेटोफायटिक फेज इन्क्लूड प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज. नेक्स्ट पॉइंट, जे काही प्रोटोनिमा असणार आहेत ते कसे ग्रीन ब्रांच अँड फिलामेंटस असतात. दिस प्रोटोनिमा आर, याची कॅरेक्टर मी या ठिकाणी लिहिते, ग्रीन ब्रांच अँड फिलामेंटस. ही जी स्टेज आहे गॅमेटोफायटिक स्टेजमधली, फर्स्ट स्टेज प्रोटोनिमा स्टेज, कशी असणार आहे, ग्रीन ब्रांच अँड फिलामेंटस, ऑल्सो कॉल्ड ॲज द ज्युवेनाइल स्टेज, और ऑल्सो कॉल्ड ॲज ज्युवेनाइल गॅमेटोफाइट. दिस स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ज्युवेनाइल मीन्स यंग वन गॅमेटोफाइट. म्हणजे तिथं लक्षात घ्यायचं तुम्ही, ज्युवेनाइलचा मिनिंग काय असतो, तर इन जनरल आपण बोललो तर यंग वन. तर प्रोटोनिमा फेज कसे असणारे ग्रीन ब्रांच फिलामेंटस, आणि त्याला अजून एक शब्द आहे ज्युवेनाइल गॅमेटोफाइट, म्हणजे काय असणार, यंग गॅमेटोफाइट. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे याच्यापासून काय होणार आहे, अजून प्लांटचं पुढे काहीतरी काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. सो दिस प्रोटोनिमा फेज इज कॉल्ड ॲज ज्युवेनाइल स्टेज. नेक्स्ट, प्रोटोनिमा हेल्प इन अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. प्रोटोनिमा हेल्प इन, फोर्थ पॉइंट, प्रोटोनिमा हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. इट इज अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इज अ टाईप ऑफ अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, मीन्स पॅरेंट प्लांटपासून नवीन यंग प्लांट किंवा नेक्स्ट प्रोजेनी तयार होत असते विदाउट एनी गॅमेट फॉर्मेशन और विदाउट एनी फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. म्हणजे हे असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, तर प्रोटोनिमा कशामध्ये हेल्प करणार आहे, प्रोटोनिमा हेल्पिंग व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर याच्यामध्ये एक आता मी डायग्राम तुमच्या समोर काढून दाखवते आहे. नेक्स्ट, दिस प्रोटोनिमा पजेस अ बड, प्रोटोनिमा पजेस बड अँड दिस बड गिव्स लिफी स्ट्रक्चर. बघा आता तुमच्या लक्षात येत असेल, तर प्रोटोनिमाला काय सांगितलं, इट इज अ ज्युवेनाइल गॅमेटोफाइट. ठीक आहे, म्हणजे काय, याच्यापासून काहीतरी डेव्हलप होतं. आणि या प्रोटोनिमामध्ये काय असतात, खूप सारे बर्ड्स असतात, आणि या बर्ड्सपासून काय होत असतं रे, एक लिफी स्ट्रक्चर तयार होत असतं. आता मी डायग्रामच्या मदतीने तुम्हाला समजून सांगते. सपोज
हा काय आहे स्पोर आहे ज्याच्यापासून काय होत असतं नवीन प्लांट डेव्हलप होत असतं सपोज दिस इज द स्पोर ऑफ ब्रायोफायटा विच कम इन अ मॉइस्ट अँड वॉटरी सॉइल जर हे गॅमेटोफाइट सॉरी जर हा स्पोर मॉइस्ट सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं काय होणार आहे जर्मिनेशन होणार आहे जर्मिनेशन झाल्यानंतर या स्पोरपासून प्रोटीनमध्ये काय होत असतो याचं प्रकारचं फिलामेंटस एक ग्रीन फिलामेंटस स्ट्रक्चर काय होत असतात हे असे डेव्हलप होत असतात त्याला आपण काय म्हणत असतो प्रोटोनिमाचं म्हणत असतो ठीक आहे तर प्रोटोनिमाचं पुढे काय होतं तर प्रोटोनिमावरती असे हे फिलामेंटस स्ट्रक्चर तर आहेतच आहे त्याचबरोबर दे पर्यंत एन नंबर्स ऑफ बर्ड म्हणजे त्याच्या बॉडीवरती काय असतात खूप साऱ्या अशा बर्ड सुद्धा प्रेझेंट असतात कोणावरती तर जर्नल गॅमेटोफाइटलाच आपण काय म्हणतो म्हणजे प्रोटोनिमा वरती काय प्रेझेंट असतात बर्ड प्रेझेंट असतात अशा सिंगल सिंगल बर्ड प्रेझेंट असतात पण त्या बर्डला ज्यावेळेस अजून काय मिळतं फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळतं त्या बर्डपासून असं लिफी स्ट्रक्चर तयार होत असतं म्हणजे असे खूप सारे बर्ड मल्टीप्लाय होऊन काय होणार आहे लिफी स्ट्रक्चर म्हणजे दिस इज अ प्रोटोनिमा विच इज अ ग्रीन ब्रांच ऑफ फिलामेंटस म्हणून इथे ब्रँच दिसत आहे आणि पजेस अ बर्ड तर ह्या त्याच्या बॉडीवरती म्हणजे त्याच्या सर्फेसवरती काय वेगवेगळे बर्ड आहेत आणि त्या बर्ड परत काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होऊन खूप साऱ्या बर्डपासून लिफी स्ट्रक्चर हे तयार होत असतात आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रोटोनिमा हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन सो ह्या ज्या बर्ड्स असतात एकतर फ्रॅगमेंटेशन किंवा बडिंग या मेथडने काय होत असतं त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊन त्याच्यापासून असं लिफी स्ट्रक्चर हे तयार होत असतं तर लक्षात आलं का गॅमेटोफाइट हे जे गॅमेटोफाइट आहे त्याच्या ह्या दोन स्टेजेस आहेत प्रोटोनिमा स्टेज अँड नेक्स्ट लिफी स्टेज त्याच्या पुढे काय होणार आहे बघा लक्षात घ्या इन प्रायोफायटा दिस लिफी स्टेज गिव्ह अ इरेक्ट प्लांट बॉडी तर इट बेअर्स मेनी बर्ड इथपर्यंत कळलं आणि जे काही लिफी स्टेज असतात प्रोड्यूस फ्रॉम इट बर्ड त्याच्यापासून काय होणार आहे नेक्स्ट एक असं लिफी स्टेजपासून एक इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार होणार आहे आता त्या ज्या बर्ड्स आहेत हे लक्षात घ्यायचं तुम्ही ह्या पुढे काय होणार आहेत अशा ग्रो होणार आहेत त्याच पुढे मी इथे डायग्राम ड्रॉ करत आहे तर हे काय आहे स्पायरल ग्रीन स्लेंडर इरेक्ट स्ट्रक्चर विच इज प्रोड्यूस फ्रॉम द और नेक्स्ट स्टेज आहे लिफी स्टेज पासून तयार झालेली तर हे असं काय होणार आहे स्लेंडर स्ट्रिंग लाईक इरेक्ट प्लांट बॉडी या ठिकाणी तयार झालेली आहे ठीक आहे आणि हे काय होणार आहे त्याचे रायझॉइड हे कुणापासून तयार झालेलं आहे गॅमेटोफाइट पासून त्यातल्या त्यात प्रोटोनिमा अँड लिफी बर्ड पासून रायझॉइड आर रूट लाईक स्ट्रक्चर दिस इज स्टेम लाईक इरेक्ट स्ट्रक्चर कॉल्ड कॉयलॉइड अँड लिफी स्ट्रक्चर लीफ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड फायबर सो आणि हे जे ब्रांचेस असतात स्लेंडर स्टेम लाईक ब्रांचेस ते कसे असतात एकतर मेल ब्रांच असू शकतो किंवा त्यावरती मेल गॅमेट प्रेझेंट असतात आणि दुसऱ्या प्रकारचे फिमेल असतात तर ह्या फिमेल ब्रांचपासून काय होत असतं एक काय निघत असतं एक कॅप्सूल तयार होत असतं म्हणजे स्पोरोफायटिक स्टेजचे जे काही मॉडिफिकेशन असतात ते या ठिकाणी डेव्हलप होतात हे त्याचं फूट असतं हे लॉन्ग सिटी म्हणजे सिटा अँड दिस वन कॅप्सूल आणि तुम्हाला ही अशी डायग्राम कुठे दिसते फिगर तुमच्या बुकमध्ये आहे मॉसेस चॅनल फडेरियाची ही फडेरियाची डायग्राम मी तुमच्या समोर काढलेली आहे ज्याची डेव्हलपमेंट एका स्पोरपासून झालेली स्पोर ऑफ प्रोटोनिमा त्याच्यानंतर बर्डपासून लिफी स्ट्रक्चर आणि त्या लिफी स्ट्रक्चरचं पूर्ण कशामध्ये रूपांतर झालेलं आहे
एका फनेरियामध्ये रूपांतर झालेला आहे आणि त्या फनेरियामध्ये तुम्हाला रायझॉइड दिसतात, रूट लाईक स्ट्रक्चर, देन स्टेम लाईक स्ट्रक्चर कॉल्ड कॉम्ब्लॉइड ते दिसत आहे आणि हे असे स्पायरली कॉईल झाल्यासारखे लिफी स्ट्रक्चर दिसत आहे, त्याला आपण फायलॉट असं म्हणतो. आणि हे जे स्टेम्स असतात ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यावरती मेल आणि फिमेल गॅमेट काय असतात वेगवेगळ्या ब्रँचवरती असतात. काही ब्रँचेस ह्या मेल गॅमेट बिअर करत असतात तर काही फिमेल गॅमेट फिमेल गॅमेट त्यावरती तयार होत असतं. आणि ज्या ठिकाणी फिमेल ब्रांच आहे त्या ब्रांचपासून काय तयार होत असतं, हे कॅप्सूल, सीता आणि फूड जे की स्पोरोफाइट तयार होत असतं. इथंपर्यंत समजलं का? ठीक आहे. आणि त्याचं एक्झाम्पल मी बोर्डवरती काढलेलं आहे फनेरिया. आणि हे जे पूर्ण फनेरिया आहे किंवा हे आपल्याला प्लांटला एक डिरेक्ट स्ट्रक्चर दिसत आहे, इट गेट फिक्स्ड इन टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ दिस रायझॉइड. तर हे जे पूर्ण फनेरिया सॉइलमध्ये फिक्स कोणाच्या मदतीने झालेलं असते, विथ द हेल्प ऑफ मल्टी सेल्युलर रायझॉइड. ठीक आहे. नेक्स्ट त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आपण हे लक्षात आलं का तुमच्या? जर काही आत्ता लक्ष देऊन ऐका डाऊट असतील तर आपण उद्याच्या सेशनला अजून क्लिअर करू. ठीक आहे. इथपर्यंत आजच्या लेक्चरला ठीक आहे. त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि त्याचा पुढचा जो काही क्लास डिव्हिजन आहे डेरिव्हेटिव्ह फायदा आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. तर स्टुडंट हे रिवाईज करायचं आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. सो तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग. थँक्यू.